हा पाटोलीचा मसाला आपण तळून घेणार आहोत। कांदा भाजण्यासाठी कांदा संग्रह लाल करायचा, मग त्यात खोबरं आणि लसूण टाकून तळून घ्यायचं। भरपूर चांगलं तळून घ्यायचं, आपण आता त्याच्यात खोबरं टाकू। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि मसाला वाटून घेऊ। आपण हा मसाला मिक्सर मध्ये वाटून करून घेऊ। थोडस पाणी घालू आणि ते मिक्सरला बारीक वाटून घेऊ। या कोथिंबीरच्या काड्या आपण वाटणात टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे तयार झालं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण। आता आपण याची ग्रेव्ही करूया। एक चमच तेल टाकून घ्यायचं। खोबरं कांद्याचं वाटण, रश्यात टाकण्यासाठी काय काय घेतले साहित्य ते बघा। मिरची पावडर, हळद, गरम मसाला, थोडेसे धने पावडर आणि चवीचूर मीठ। मसाला लाल झाला आहे, त्यात आपण मिरची पावडर, हळद, मिक्स करून घे। बाकीचं साहित्य पण टाकतो। चांगलं मिक्स करा आणि त्याच्यात पाणी टाका। रश्याला चांगली उकळी आली का गॅस बंद करायचा आणि थोडं थंड झाल्यावर मग पाटोळे टाकायचे। आई बरोबर आहे। एक चमच तेल टाकलेलं आहे, त्यात आपण पहिले टाकू जिरं आणि कांदा। हे आपण मिक्स करून घ्यायचं, पाणी टाकून द्यायचं। आता त्याच्यात मिरचीचा ठेचा टाकणार आहोत। ठेचा घरी शिजलेला आहे।
त्यात थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, ठेच्यात मीठ असल्यामुळे थोडं कमीच टाकायचं. आपण बेसन मिक्सर टाकू. याला थोडं झाकण ठेवून थोडं वाफवून घे स्लो गॅस. आता त्यात कोथिंबीर टाकून घ्यायची, चांगली मिक्स करून घ्यायची. पाटोळा आपण गॅस बंद करू आणि ताटा काढून घेऊ. आता आपण गरम गरम पाणी लावून हाताला जेणेकरून चटकाने टाकायला थापून घेऊ. आता आपण याला स्क्वेअर च्या शेप मध्ये कापूया. मी मम्मीला नेहमी मदत करते. आता आपण याला स्क्वेअर पीस मध्ये कापूया. स्क्वेअर पीसेस मध्ये केले आहे.